फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. साई राम म्हणा साई श्याम म्हणा साईनाथ म्हणा योगी राज म्हणा श्रद्धेने म्हणा निष्ठेने म्हणा साई लीला दिसे पावलो पावली साई माझी माऊली साई माझी साऊली साई माझी माऊली साई माझी साऊली समर माझे मी पण घडोनी जाई तेला वाचुनी दीप उजळले कडी वाचुनी मंचक झुलले योगाची माया भक्तीची काया उदीची किमया साई माऊली साई माझी सावळ्या कुंभारानं त्या फकीरड्याला देव पण का दिलंय हे सांगा. कनाधना तुम्ही त्या फकीरड्याला उपसवा. साई चुकीचा असूच शकत नाही. आपल्या नकळत ह्योच आपल्यावर येणारी संकट झेलतो. अग पर तुला नुसती कांदा भाकर देऊन यायला सांगितलं होतं नव्हा मग एवढंच करायचं की कोणी सांगितलं होतं खेळाया. अग विठ्या असं काय करती उगच वड्याचं तेल वांग्यावर कशाला काढती. आता आपणच तिला सांगतो ना दुखणं उगच कवटळून बसायचं नाही म्हणून खेळायचं म्हणून मग हा अवं पर तुमच्या ध्यानात येत नाही का अवं हिच्यामुळं दोन वेळेला कोणाला लागलं त्या तात्याला लागलं. अवं काय बी झालं तरी पोलीस पाटलाच्या पोराला हिच्यामुळं लागलं जरा विचार करा ना. अगं तू नीट ऐकलं नाहीस चिपरे पुनंद सांग बर तुझ्या आईशीला. आहे अगं तात्याचा पाय सापावर पडला असता साईनमुळे नाही पडला साईंच्या मुळ तात्या वाचला. जिपरे तू फकस्त साई म्हणू नकस फकीर बाबा आहे ना तो तू साई बाबा म्हण. त्याने बी शरदला शरद दादा म्हणायला सांगितलं. आणि बा तुला ठाव आहे त्यासनी समज ठाव असतय तात्याची आजी काय म्हणली ते बी त्यासनी समजलं. लय पुढचं बघतय बाबा. अगं तू पडणार हे त्याला अगोदर समजत त्याला तात्याची आजी काय बोलते ते समजणार नाही वय ग. उगा आव करती ती कुणाला सरळ बोलती का तिला काही चांगलं दिसत नाही. तात्याला लागल्याच खापर बी बाबावरच फोडल. तुला सांगू का कुणी चांगलं म्हणावं यासाठी बी नाही आणि कुणी नाव ठेवलं तरी बी बाबासनी काय बी फरक पडत नाही. ह्यो म्हणजे आपला गोरोबा काका म्हणतात ना तसं आहे. निर्गुणाचे भेडी आलो सगुणा संगे निर्गुणाचे भेडी आलो सगुणा संगे.
साई वाटलंच मला वाऱ्याची झुळूक आली, गायीचं हंबरणं, तिच्या गळ्यातल्या घंटांचा मधुर नाद ऐकला तवाच वाटलं मला सुक्या जनावराला भी आनंद देणारा माझा लेक माझा साई आला. ये ना, अरे आज इथं पहिल्यांदाच आलास. पहिल्यांदा बाईजामाई? पहिल्यांदा? अगं मला तर तुझ्या अंगणातला हा दगड ओळखीचा वाटतो. तुझ्या घरातलं जात ओळखीचं वाटत. तू मिरच्या वाटलेला पाटा ओळखीचं वाटतो. परसदारी गोधड्या धुण्याचा आड ओळखीचा वाटतो. आणि तू म्हणतेस पहिल्यांदा? माझ्या ध्यानातच आलं नाही. तू ये आणि आज या सगळ्यापेक्षा मी मोठे उपकार केलेस माझ्यावर. कोणाशी बोलतीयस? कोण? तूच ना तो फकीरडा? तुझी हिम्मत कशी झाली इथं यायची? आलासच कसा तू? एकतर माझ्या मुलाला सुनेला नादाला लावलं. नाद नाही, लड़ा म्हणता. लड़ा आणि एकदा लड़ा लागल्यावर तो कमी कसा होणार? तो वाढणारच ना. आणि असं म्हटलं तर तुम्हालाही माझा लड़ा आहेस की म्हणून तर दिवसातून इतक्या वेळा माझं नाव घेता. ओव्या नाही खात मी, शिव्या देते. शिव्या शिव्या द्या नाहीतर ओव्या. नाव तर घेता ना. आणि रागाचं म्हणाल तर आपण राग कोणाचा करतो? ज्याच्यावर आपला हक्क असतो, आपलं प्रेम असत, त्याचाच राग करतो ना. मला गुंडाळू नका, मी चक्कू पाटली नाही. काय काय बायजा, काय म्हणलं होतं तुला? याचा कान धरायचा म्हणलं होतं ना तुला? घर कान्याचा आणि वरड? अगं तात्याच्या डोसक्यात यानंच मिट्टी मारलीये तर वरड याला. वरड म्हणलं ना, कान पिरगाळ त्याचा. आई तुला माझा लेख मानते, तात्या भी माझा लेख. म्हणजे तुझा लहान अभाव झाला ना, त्याला लागलाय. अरे ये वरड सांगितलं तुला, वरड मारतात का रे असं? असं मारतात? तात्याचा पाय पुढं पडला असता तर आखरीत घडलं असत. तरी भी असं मारतात का? बापावर पाय पडू नये म्हणून तू त्याला थोपवलंस. तरी भी मारतात का रे असं? लवी त्याचाच घोर म्हणून आलाच नाही तर मारतात का रे असं?
निघायचं. चालता हो इतना बायजामाई सून आहे ना तुझी, मा पोलांडून आत आली आहे ना. काय पण तुला काय करायचंय? सून म्हणजे लक्ष्मी असते, लक्ष्मीशी असं वागतात. आता तुला सोडतच नाही म्या, बघतेच तुला. चालता होईत ना? तुम्हाला कारभार करता येत नाही का? हा वय झालंय तुमचं, काय असेल ते बोलून टाका आणि नसेल झेपत तर तसं सांगा, दुसरा वैद्य आणून टाकतो गावात. वा म्हणजे आयुष्य गावच्या लोकांसाठी खर्च केलं ते हे ऐकायला. आणि मग अरे तुम्ही कमी पडताय तर दुसऱ्याला का बोल लावायचं? आम्ही त्या सावळ्याच्या पोरीसाठी झाडपाला नव्हतं तुमच्याकडं, त्या फकीरड्यानं रानातून आणला आणि स्वतःला देव करून घेतलं. सरकार मी बोलू का? काय नाही म्हणजे मी त्या पोरीचा इलाज करायला नाहीच म्हणत होतो, हातक देत होती ती, परतच जायला सांगत होतो. तुझाच दत्तू आहे ना? दत्तू नाही भानू सरकार. मग याच का नाही ऐकलं? गुरुजींना असा भेदभाव नाही करता येत, त्यांना आवडत पण नाही तस, पण म्या सांगन समजवून त्यांना तस. असे मग या पुढे कुणावर इलाज करायचा आणि कुणावर नाही करायचा हे आमचं सरकार ठरवत्याल. काय येतात तुला चांगलं डोचकय भानू सरकार. ए म्हाताऱ्या, या पुढे ज्याच्याकडे पैसा असेल त्याचाच इलाज करायचा, काय कळलं? पण अशाने तुमचा हेतू कसा साध्य होईल? माझं व्रत मोडताय तुम्ही, शिवाय तुम्हाला त्या फकीराचं महत्व वाढायला नको, ते वाढणारच. असं कसं वाढेल? हो मी इलाज केला नाही तर तो इलाज करेल, त्याला झाड पाल्याची चांगली माहिती आहे. सांगितलंय तेवढंच करायचं, ऐकायचं नसेल तर घेतलेलं पैक टाक. तुम्ही दरवेळेला कर्जाच्या जोरावर काय हवं ते करून घेता. हिंदुरावची ओळख आहे, आधी फुंकतो शंख मग छाटतो पंख, आणि तरी विना ऐकलं तर मारतो डंख. चालली का? ओ गुरुजी, तुम्हाला त्या फकीरड्याचा एवढा कशाला उपयोग का? असं आपल्या तोंडाने दुसऱ्याची निंदा केली ना की हे असं होत. माई भिक्षा वाढ माई. तो भिक्षा मागतोय इथं कसं हुसकावणार? नुसतं वाढलंय का इथं काय आहे का नाही? म्हणजे तू इथं हुसकवशील ते कस? नाही नाही तू कसं हुसकवणार सांग. बोल, भिक्षा मागतोय आपण त्याच्या भिक्षेत माती आणि शेण घालायचं. बाबा ओ बाबा ओ साई बाबा, अब थांबा या की वर. अरे तुझ्या घरातला दाणा आधीच मिळालाय, मग तेवढा पुरेसा नाही का? हा थांबा बिटू. ए झिपरे अगं बाहेर ये की आण बाबांना थोडं खाया बी घेऊन या. चुकलं चुकलं साई बाबा आला मज्जा. आत्ता आणते भाकर. नको माई, अगं तुझ्याकडचं पोहोचलंय आणि फकीराला 5 घरी भिक्षा मागायचा आदेश आहे. एकाच घरी नाही खाता येणार. का नाही खाता येणार? होय तर तुम्ही इथंच काय असल ते मीठ भाकर खावा. कुठंच भिक्षा मागू नका. झिपरे
आता तुझ्याच भाषेत सांग बरं. मी एकटा कधीच खात नाही. आम्ही खूप जण आहोत. किती जण आहात? वर बघ किती कावळे. शेळी असते, तिथं कोकरू असत, मोती असतो, काळू असतो. आये वा, साईबाबा एकटे नाही खात. कावळी, कुत्री, मांजर, कबुतर समजेल संघ खातात. म्हणजे तू आता गावकऱ्यांचा अवमान करणार. अमान यो पिकवतो त्या कावळ्या कुत्र्यांना घालायला. नाही 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 नाही, हे काय नाही. तू इथंच थांबायचं आणि जे मिळेल तेच खायचं. हा इथंच खायचं. तुम्हाला वाटतंय तसं काही होणार नाही. आणि मी गावकऱ्यांचा अवमान करत नाहीये, तर पुण्यच जोडतोय. ए सावळ्या, तू सांग तुझ्या पोरीची आण घाल, मग बघू कसं खात नाही तो. बाई साईबाबा, तुम्हाला माझी आण आहे, इथंच बसून खायचं. बर आणि धना इथे आहेत म्हणजे ते नक्की साईना छळण्यात आनंद मानणार. सावळ्या बघितलं का, तुझ्या घराचं भाग्य थोर म्हणून यो फकीरडे इकडे खायला बसलाय. अरे पण गणा, फक्त भाकरीने डाळ दिसते. चटणीनी भाजी वाढा पाहिजे. थांबा पिठे, त्या जरा घेऊन ये. नका नका नका, तुम्ही नका, आम्ही आहे ना. चटणी ही घे भाजी. ताजी ताजी भाजी. हा अरे थांबा, अरे काय करताय? हे पाप आहे, अन्न चिखल आणि माती मिसळताय. अरे जनावर सुद्धा याला शिवणार नाही आणि हे तुम्ही त्याला खायला लावताय, हे बरोबर नाहीये. धना का बोलला समजलं नाही का तुला? तू वर यायचं नाहीतर तुझी मानगुटी पकडून हे समजा तुझ्या तोंडात कोंबी. अरे पण महासभापती शांत रा बघू. सावळ्या विठा, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. तुम्ही लय मानता ना या फकीरड्याला, बघू कसं खात होते. Thank you.
प्रत्येक दिवस एक अपेक्षा घेऊन सुरू होणार आणि एक अनुभव देऊन संपणार. माणूस किती आपला आहे, किती आतला आहे याचं उत्तर फक्त वेळेकडे असतं. कारण गरज संपली ही विपरीत वागणं ही जनरित आहे. पण त्यामुळे कष्टी होऊ नका. समुद्राच्या किनाऱ्यावरील एका वाळूच्या कणाला आपण जेवढं महत्व देतो तेवढंच महत्व जनरितीला द्या. सूर्यास्त झाल्यावर सूर्योदय होणार आणि सूर्योदय झाल्यावर सूर्यास्त होणार. हा काळाचा गाडा असाच चालणार. मग आपण त्या गाडा चालवणाऱ्याला बघूया, त्याला शरण जाऊया. तो कुठे भेटणार असाच प्रश्न मनात आला असेल ना. अहो आरशात. हो हो आरशात. आरसा स्वच्छ करून आरशात डोकवा. तिथे मी दिसेल आणि मी स्वच्छ केल्यावर तो दिसेल. तो टपका मालिक एक. आपल्यात आणि परक्यात काय भेद असतो ते तुझ्या बापापेक्षा मला चांगलं समजतं. त्यामुळे मी सांगते तर खरं मानायचं बरं का? पण दगड मारायचं म्हणजे? हॅलो बोल. अरे मारायची म्हणजे मारायची. झालं ना तुझ्या मनासारखं. मग आता काय खेळणार तू? मला त्या फकिराला दगडा मारायची आहे.